नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला मराठीमध्ये भाषांतर करायला शिकायचं. इंग्रजीच्या वाक्याचं अतिशय सोप्या पद्धतीनं वाक्य समोर दिसतंय, आपल्याला त्या वाक्याचे भाग पाडावे लागतील. आय शल बी प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड, असे भाग पाडायचे वाक्याचे अर्थपूर्ण आणि त्याला क्रमांक द्यायचे. एक, सुरुवातीला एक क्रमांक द्यायचा आणि त्याच्यानंतर उलटं सुरू करायचं. दोन, तीन, चार आणि पाच. मग जसे क्रमांक दिले का तसे भाषांतर करायचे. एक नंबरला काय आलेलं आहे? आय. आय म्हणजे मी. तर दोन नंबरला कोणते शब्द आलेले? दोन नंबरला ऑन द ग्राउंड म्हणजे मैदानावर. मैदानावर. तीन नंबरला आलंय क्रिकेट, मग इथं क्रिकेट लिहायचं. क्रिकेट. PLAYING प्लेइंग म्हणजे खेळत. प्लेइंग म्हणजे खेळत. आणि शल बी म्हणजे असेल. असेल मी मैदानावर क्रिकेट खेळत असेल. किती सोपं आहे वाक्य दिसतंय. भाग पाडायचे. वी शल बी स्टडीइंग इन द क्लास. क्रमांक द्यायचे. एक, दोन, तीन, चार. पहिल्या शब्दाला एक क्रमांक द्यायचा आणि मग शेवटाकडून क्रमांक देत चालायचं. दोन, तीन, चार. चार इथं चार आहे. आता दिलेल्या क्रमांकानुसार मराठीत भाषांतर त्या त्या शब्दाचं करायचं. एक क्रमांकाला आलेलं आहे वी. वी म्हणजे आम्ही. आम्ही. दोन क्रमांकाला आलेलं आहे इन द क्लास. इन द क्लास म्हणजे वर्गात. वर्गात. STUDYING स्टडिंग. स्टडिंग म्हणजे अभ्यास करत. अभ्यास करत. शेल्बी म्हणजे असू. असू. वी शॅल बी स्टडिंग इन द क्लास म्हणजे आम्ही वर्गात अभ्यास करत असू. समोर दिलेल्या वाक्याचे भाग पाडायचे. यू विल बी गोइंग टू कॉलेज ऑन बायसिकल. आता ह्याला क्रमांक द्यायचे. पहिल्यांदा काय करायचं? एक क्रमांक द्यायचा. त्याच्यानंतर शेवटाकडून सुरुवात करायची. दोन, तीन, चार आणि पाच. दिले ना क्रमांक. आता दिलेल्या क्रमांकानुसार भाषांतर करायचं. वाय ओ यू. यू म्हणजे तू. दोन क्रमांकाला काय आलंय? ऑन द बायसिकल म्हणजे सायकलवर. सायकल वर. सायकलवर. तीन क्रमांकाला काय आले? टू कॉलेज म्हणजे कॉलेजला. कॉलेजला. गोइंग. गोइंग म्हणजे जात. विल बी असील. 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 तू सायकुलर कॉलेजला जात असील. भाग पाडायचे वाक्याचे. दिसतंय वाक्य? ही विल बी आस्किंग अ क्वेश्चन. आता त्याला क्रमांक द्यायचे. एक सुरुवातीला, शेवटाला दोन, तीन आणि चार. आता काय करायचं? जसे क्रमांक दिले तसे भाषांतर करायचे. ही म्हणजे त.
तो एक नंबरला काय आलं ही म्हणजे तो, अ क्वेश्चन म्हणजे प्रश्न, प्रश्न आस्किंग म्हणजे विचारत, विचारत, विल बी म्हणजे असेल, अ से ल तो प्रश्न विचारत असेल. बघा वाक्य दिसते तुम्हाला, भाग पाडायचे. सी विल बी रीडिंग अ बुक. आता या भागाला क्रमांक द्यायचे, सुरुवातीला एक क्रमांक, त्याच्यानंतर शेवटी दोन, तीन, चार, आणि दिलेल्या क्रमांकानुसार भाषांतर करायचे मराठीमध्ये. याचं भाषांतर करून तुम्ही प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा. थँक्यू.